नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. गीता ठक्कर यांनी गोवर्धन पाटील यांच्याविरुद्ध विविध आरोप केलेले आहेत. त्या आरोपाची सहनिशा करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्याबाबत खुलासा करताना गोवर्धन पाटील व त्यांच्या मिसेस काय सांगतात ते आपण बघूया. हिने जे आमच्यावर खोटे आरोप केले आहेत, आमचं जे बदनामी केली आहे त्याच्या अगेन्स्ट आम्ही तिच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणारच आहोत. आणि ह्याच गोष्टीचा विचार करून ती आमच्यावर हे असं सगळं करून दबाव आणण्याचा प्रयत्न करते. गोवर्धन पाटील, तुमच्या विरुद्ध अनिता ठक्कर यांनी बरेच काही आरोप केलेले आहेत, तर त्या आरोपांचा तुम्ही काय खुलासा करा? हे सर्व आरोप तिने ना एक द्वेषापोटी केलेले आहेत. ही बाई चौथी पास असताना, ही मेंटली डिस्टर्ब आहे, ही चौथी पास असताना ही क्राईम रिपोर्टर अशी पाठी लावून मी जिल्हा उपाध्यक्ष असं लोकांना बिल्डरांना धमकवते, त्यांच्याकडून खंडाऱ्या उकळते, असंच प्रकार माझ्याबरोबरही झालेला आहे. मी हिला आत्तापर्यंत 1,75,000 रुपये कॅश दिलेले आहेत, 15,000 गुगल पेने दिलेले आहेत. हिच्या घरी मी सर्व इंटिरियर वगैरे करून दिलेले आहेत. तसेच ही मला वारंवार धमक्या देते, मला 5 लाख रुपये कॅश व मला एक फ्लॅट पाहिजे, ते नाही देणार तर मी तुला बर्बाद करून टाकणार, असं हिने मनामध्ये तरण धरलेलं आहे. मला विष्णुनगर पोलीस व न्यायालयाने योग्य न्याय दिला, माझी योग्य ती बाजू मी न्यायालयात मांडली, त्याच्यामुळे मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरोसा आहे. ही बाई मेंटली डिस्टर्ब झालेली आहे व हिचा मी लवकरच कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे ही घाबरून हे सर्व प्रकार ही आता पुन्हा पोलिसांवर दबाव आणून नको त्या खोटे केसेस बनवायच्या तयारीत आहे. बरं, आता तिने एक सांगितलेलं आहे की जर मला न्याय मिळाला नाही तर मी बरं वाईट करेन, तुम्ही काय सांगाल? मॅडम, ती मेंटली डिस्टर्ब झालेली आहे, ती घाबरलेली आहे. हे जे तिने जे सर्व कट कारस्थान रचलं आहे हे पूर्ण न्यायालयाच्या निर्देशनात, पोलिसाच्या निर्देशनात आलेलं आहे. त्याच्यामुळे ही ह्या दबावामुळं मला कुठेतरी अडकावं, त्याच्यामुळं हे असे सर्व खेळी मांडलेले आहे. व हिच्यामागे राजकीय द्वेष असून मी संभाजी ब्रिगेडचा जिल्हा उपाध्यक्ष, मी सर्व महिला भगिनींचा सर्वांचा आदर करतो. मी शिवाजीराव छत्रपतींचा मावळा आहे. माझ्यावर सर्वसामान्य लोकांना विनंती आहे, ही मेंटली डिस्टर्ब झालेली आहे, ही प्रशासनावर व पोलिसांवर दबाव टाकून कुठेतरी खोट्या केसेसमध्ये मला अडकवण्याचं बघत आहे. तसेच मी सर्व गोष्टी न्यायालयाच्या निर्देशनात आणून दिलेल्या आहे. तरी ह्या बाईंनी, ह्या मॅडमनी जर उद्या काय केलं तर याचा जबाबदार मी राहणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. तसेच प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, ह्या मॅडमची मेंटॅलिटी तपासून मनोरुग्ण उपचार करून हिला योग्य ते दवा उपचार करावा, ही माझी नम्र विनंती. फिनाईल पिऊन चालत दवाखान्यात जाताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष अनिता ठक्कर या दिसत आहेत. त्यांनी गोवर्धन हनुमान पाटील यांच्यावर दमदाटीचा व छेडखानीचा आरोप करत या जाचाला कंटाळून फिनाईल पिऊन आत्महत्या करत असल्याचा दावा अनिता ठक्कर यांनी केला आहे. गोवर्धन हनुमान पाटील माझं नाव आहे, मी संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष आहे. शीतल गोवर्धन पाटील, हे सगळे खोटे आरोप केलेले आहेत. या सगळ्याशी माझ्या नवऱ्याचा किंवा आमचा ह्याच्याशी काही एक संबंध नाही. फिनाईल पिणं वगैरे हे तिची आधीपासूनची सवय आहे. तिने ह्यापूर्वीही असंच केलं आहे. तिचं आणि सुनेचं जीवाघरात भांडण व्हायचं, त्यावेळेसही तिने फिनाईल पिऊन जीव देण्याचा हे केलं होतं. ती एक मनोरुग्णच बोलता येईल त्या बाईला. ही बाई एक राजकीय महिला आहे, तिच्याकडे क्राईम रिपोर्टरचं कार्ड आहे आणि हे घेऊन ती प्रत्येक अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरला फोन करून किंवा अर्ज वगैरे पाठवून धमकी देत असते. जर तुम्ही मला पैसे नाही दिलात तर मी तुमची बिल्डिंग पाडू. तर हे अशा धमक्या तिने माझ्या नवऱ्यालाही आधी दिल्या होत्या, ज्याला कंटाळून आम्ही तिला काही महिने पैसेही दिले होते. त्याचे आम्ही पुरावे कोर्टात जमा केलेले आहेत, पण काही आर्थिक कारणांमुळे आम्हाला आता काही महिने झाले तिला पैसे देता येत नाही. तर त्याचा राग म्हणून तिने माझ्या नवऱ्यावर हे सगळे खोटे आरोप केले. बिल्डिंगमध्ये ओनरशिपने राहत आहोत गेले 2 वर्ष आणि ही बाई त्या बिल्डिंगमध्ये भाडेतत्वावर राहत होती, पण ही मालकाला भाडंही देत नाही आहे आणि आता काही महिने झाले तिने मेंटेनन्सही देणं बंद केले. आणि हे मेंटेनन्ससाठी जेव्हा तिला आम्ही पैसे मागायला जातो
तेव्हा ही आम्हाला धमकी देते की नाही देणार तुला काय करायचं आहे ते, आणि तोही राग तिने मनात भरून माझ्या नवऱ्यावर काढला. आमची केस कृष्णनगर पोलीस स्टेशनमध्ये होती. तिकडे आम्ही जे पुरावे पाहिजे आहेत सगळे पुरावे आम्ही कोर्टात पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे आणि इलिगली सगळं काही झालेलं आहे. कोर्टात 2.5-3 तासाची आर्ग्युमेंट पण झाली. आफ्टर आर्ग्युमेंट त्यांना बेल मिळाली आहे. तिने स्वतः एक वकील हायर केला होता प्रायव्हेट तिच्यासाठी, त्यांनीही तिची केस स्टडी केली. बट आपले पुरावे वगैरे सगळे प्रॉपर असल्यामुळे कोर्टने आपल्याला 15,000 जामिनावर त्यांना बेल सँक्शन केलेली आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये ह्यांच्यावर चाकरची केस झाली, तिथेही आम्ही जामीन लावून त्यांचं बेल केलेली आहे. जामीन झालेला आहे. सगळं आम्ही जे काय आहे ते आम्ही लिगली चाललो आहे. तिथे आमचं काहीही इलिगली आम्ही कोणतंही काम केलेलं नाही. तर ही सोसायटीमध्ये सर्वांनाच त्रास देते आहे, तर तिच्या त्रासाला कंटाळून आणि लोकांनाही माहिती आहे की निगीने काय आमच्यावर खोटे आरोप केले आहेत, म्हणून सोसायटीच्या सगळ्या लोकांच्या सहमतीने आम्ही तिथे CCTV कॅमेरा लावला होता सोसायटीतर्फे. पण CCTV कॅमेरा लावल्यानंतर तिला हिचे अनैतिक धंदे खरी ते हिच्या रात्री कधीही बायका माणसं जे येत होते ते येणं बंद करायला लागत होतं हिला. त्याच्यामुळे हिला पैसे काढण्याचे जे मार्ग आहेत ते हिचे बंद झाले होते. तर हिने DCP ACP सगळीकडे पोलिसांवर दबाव आणून आम्हाला ते CCTV कॅमेरे काढायला लावले. आणि CCTV कॅमेरे काढल्याबरोबर लगेच दुसऱ्या दिवशी हिने हे काम केलं आहे की फिनल पिऊन CCTV कॅमेरे काढल्यानंतर आम्ही मंत्रालयात ACP ऑफिसला DCP विष्णुनगर पोलीस स्टेशनला सगळीकडे आम्ही लेटर दिले आहेत. आफ्टर आमची जी सोसायटीची मीटिंग होऊन सगळ्यांचे साईन घेऊन लेटर देऊन सगळ्यांच्या सहमती हे लेटर दिल्यानंतर तिने आमच्यावर पुन्हा दबाव आणण्यासाठी हे पिनल पिऊन नाटक केलं आहे की हे आम्हाला त्रास देत आहेत. ही पिनल पिऊन लिफ्टमधनं व्यवस्थित चालत जातानाची फुटेज आहे माझ्याकडे. लिफ्टची फुटेज आहे जिथे ही प्रॉपरली चालत दिसते. इवन आमच्या बिल्डिंगच्या खाली दुकानातले जे लोक आहेत त्यांनीही हिला व्यवस्थित चालत जाताना पाहिलं आहे. जर ह्या बाईंनी पिनल पियाली होती तर हिला किती त्रास होत असलेला पाहिजे होता त्यावेळेस जेव्हा ही चालली होती. जेव्हा आज ही जेव्हा व्हिडिओवर सांगते आहे की ही क्रिटिकल आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाताना ही एकदम व्यवस्थित चालत चालली आहे, याचा अर्थ आहे की ही बाईक खोटं बोलत आहे. आणि जे हिनीने हे तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की 1:30 माझा नवरा हिच्या घरी जाऊन हिला दमदाटी करून आला, तर त्याच्या अगेन्स्ट माझ्याकडे CCTV फुटेज आहे माझ्या फ्लोअरवरची. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की माझा नवरा 1:30 घरात आला आणि आमचा दरवाजा बंद होऊन 1:30 ते बाहेर पडले. हे एक मनोरुग्ण आहे ते आम्ही सिद्धही करू शकतो. हिने याआधी असा प्रकार केलेला आहे आपल्या सुनेसोबत. आताही ही नाही काय मीडियावर धमकी देते आहे की जर मला सपोर्ट नाही मिळाला तर मी जीव देईन. आणि लोकांना पण सांगते आहे की मी 2 दिवस झाली या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, जेव्हा की कालच रात्री ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. स्वतः बाई बोलते आहे की मी डिप्रेशनमध्ये आहे, याचा अर्थ आपल्याला समजतो की ती मेंटली किती डिस्टर्ब आहे आणि तिला ट्रीटमेंटची गरज आहे. तर माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की तुम्ही योग्य ते निर्णय घेऊन तिला चांगली ट्रीटमेंट द्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीचाशी आमचा काहीही संबंध नाही आहे, ना विष्णुनगर पोलीस स्टेशनचा संबंध आहे. सो हिच्या ही जर पुढे काहीही करते तर त्याच्यासाठी आम्ही किंवा पोलीस स्टेशन कोणीही जबाबदार नाही आहे. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.